पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. यंदा नवरात्री उत्सव, दसरा निमित्त होणारी मरीमातेची यात्राही रद्द करण्यात आली होती. नवापूर शहरात रंगावली नदी किनारी दरवर्षी मरीमाता मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात यात्रा भरवली जाते, परंतु यावर्षी कोरोना पार्श्वभूमीवर भाविकांना मंदिरात प्रवेश मनाई असल्याने संपूर्ण परिसरामध्ये ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या ठिकाणी केवळ पोलिसांचीच यात्रा भरली आहे की काय, असेच काहीसे चित्र पहावयास मिळाले. नवरात्र निमित्त नवापूर शहरात महिला भगिनी आपल्या घरात घट स्थापन करून 9 दिवस पूजा विधी करून 10व्या दिवशी विसर्जन करतात, परंतु विसर्जनास मनाई होती. मरीमाता मंदिर परिसरामध्ये अनेक नवसाचे घट आपल्याला दिसून येतात. ग्रामदैवत मरीमाता मंदिराचे प्रवेशद्वार भाविकांसाठी यंदा बंद दिसून आले. मरीमाता यात्रा रद्द झाल्याची माहिती अनेकांना नसल्याने अनेक भाविक मंदिरापर्यंत आल्याने पोलिसांनी सुरक्षिततेच्या कारणाने त्यांना घरी परतवले. नवापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक विजय सिंग राजपूत, नगरपालिका मुख्य अधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून मरीमाता मंदिराकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर ठिकठिकाणी मनाई आदेश व पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परिसरात एकही दुकान लागले नव्हते. नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन व नागरिकांनी दाखवलेली तत्परता नक्कीच कौतुकास्पद राहिली. सर्व भाविकांनी मातेला घरूनच कोरोना मुक्त होण्यासाठी प्रार्थना केली. यंदा नव्हे तर पुढच्या वर्षी धूमधडाक्यात यात्रेचा आनंद लुटू अशी भावना व्यक्त केली. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.